जर का स्पेसएक्स सारखी एखादी प्रायव्हेट ऑर्गनायझेशन इतकी मोठी होऊ शकते की नासासारख्या ऑर्गनायझेशनला त्यांचा सपोर्टसुद्धा घ्यायला लागतो कधी कधी, तर व्हाय नॉट इंडियन स्टार्टअप्स ग्रो लाईक दिस. किती दिवस गिरवणार आहोत तेच तेच धडे, किती दिवस करणार आहोत मनाविरुद्ध काम. चला करूयात करिअरचे काही वेगळे चॉईसेस, निवडूयात काही हटके ऑड वाटा. मी श्वेता कुलकर्णी आणि मी ॲस्ट्रॉनेराची फाउंडर आणि डिरेक्टर आहे. मी गेले 9 वर्ष सायन्स पॉप्युलरायझेशनमध्ये आणि सायन्स कम्युनिकेशनमध्ये काम करते आणि मी ॲस्ट्रॉन SHK ट्रस्ट नावाची संस्था चालू केली आणि त्यानंतर मी फॉर प्रॉफिट कंपनी चालू केली जेव्हा माझं इन्क्युबेशन झालं वुमन स्टार्टअप प्रोग्राममध्ये ॲस्ट्रॉन एरा नावाची. सो ॲस्ट्रॉन एरा इज वर्ल्ड्स फर्स्ट ॲस्ट्रॉनॉमी डेडिकेटेड ई लर्निंग प्लॅटफॉर्म. या सगळ्यामध्ये मला रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची फेलोशिप पण मिळाली. माझ्या कामाचा उद्देश हाच आहे की लोकांपर्यंत ॲस्ट्रॉनॉमीचा अवेअरनेस पोहोचावा आणि त्याच्यातून सायंटिफिक टेम्परामेंट जनरेट व्हावं. बेसिकली शिक्षण माझं ॲस्ट्रॉनॉमीमध्ये अजूनही चालू आहे. मी युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल लँकशर म्हणून UK जी युनिव्हर्सिटी आहे तिथून डिस्टन्स लर्निंगने अभ्यास करते, कारण की अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे कुठेही ॲस्ट्रॉनॉमीचं ग्रॅज्युएशन नाही आहे. यू हॅव टू डू मास्टर्स इन ॲस्ट्रोफिजिक्स अँड दॅट्स ऑल वी हॅव अबाउट फॉर्मल एज्युकेशन इन ॲस्ट्रॉनॉमी. पण मला असं वाटतं सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की मी ॲस्ट्रॉनॉमीची स्टुडंट आहे आणि ॲस्ट्रॉनॉमीचा प्रचार करणारी एंटरप्रेन्युअर आहे. सो आय थिंक कंबाईन दीज टुगेदर आय एम अन ॲस्ट्रोप्रेन्युअर. सो जेव्हा मी स्टारगेझिंग प्रोग्राम्स वगैरे ऑर्गनाईज करायला सुरुवात केली तेव्हा 4-5 वर्ष सगळं छान चाललं होतं आणि मग मला असं वाटलं की हे इनफ नाही आहे, म्हणजे मला अजून काहीतरी जास्त करायचं आहे. मी पण बोर व्हायला लागले, जरा मोनोटोनस व्हायला लागल्या सगळ्या गोष्टी. याच सगळ्यामध्ये माझी भेट झाली डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांची आणि जेव्हा मी गेले त्यांच्या ऑफिसमध्ये चांगले 2 तास आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेतून आउटकम हे आलं की आपण ॲस्ट्रॉनॉमीचे व्हिडिओज बनवूयात आणि ते यूट्यूबवरती पोस्ट करूयात, बघूयात कसा रिस्पॉन्स येतो. आणि त्यानंतर मी UK एका कॅम्पसाठी गेले होते, ॲस्ट्रॉनॉमिकल यूथ कॅम्प होता त्यासाठी गेले होते आणि तिकडे आय वॉज सो सरप्राईज टू नो लॉट ऑफ पार्टिसिपंट्स हॅड ऑलरेडी सीन माय व्हिडिओज देअर. आणि त्यांनी सांगितलं की हे नुसते व्हिडिओज करण्याच्याऐवजी तू काही कोर्सेस कर आणि युडेमी सारखे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरती अपलोड कर, सी व्हॉट रिस्पॉन्स यू गेट. आणि मग परत इकडे आल्यानंतर DST फंड्स घेऊन आम्ही पुढचे असे व्हिडिओ कोर्सेस करून युडेमीवर टाकायला सुरुवात केली आणि मी गॉट अमेझिंग रिस्पॉन्स फॉर दॅट. सो जेव्हा असा रिस्पॉन्स मिळाला तेव्हा मग मी विचार केला की व्हाय नॉट मेक आर ओन पोर्टल ज्याच्यावरती विच कुड बी वन स्टॉप शॉप फॉर ॲस्ट्रॉनॉमी. सगळ्या ॲस्ट्रॉनॉमिकल प्रश्नांची उत्तरं इझिली तुम्हाला जर का वेबसाईटवरती व्हिडिओ कोर्सेसमधून अवेलेबल होत असतील तर दॅट्स समथिंग दॅट आय थॉट आय कुड डू आणि दॅट्स हाऊ इट ऑल स्टार्टेड. I think this actually explains kind of what we do. म्हणजे कॉमन मॅन पर्यंत ॲस्ट्रॉनॉमी पोहोचवण्याचा प्रयत्न. सो आम्ही जेव्हा ॲस्ट्रॉनॉमिकल कॅम्प्स ऑर्गनाईज करायचो तेव्हा एक ॲस्ट्रोटेनमेंट नावाचा कॅम्प होता जो जरा थोडा डेप्थमध्ये जाऊन आम्ही ॲस्ट्रॉनॉमी शिकवायचो आणि त्याला जी पोरं यायची ती आम्हाला नेहमी म्हणायची आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं आहे आणि आम्हीसुद्धा किती 17-18 वर्षाचे पोरं होतो तेव्हा. सो येणारे लोकंसुद्धा आमच्याच वयाचे असायचे आणि फायनली मग त्याच्यातून आम्ही काही व्हॉलंटियर्स घ्यायला सुरुवात केली. तर सिद्धार्थ मेंदळे म्हणून माझा टीममेट जो आता आहे ना इज स्टिकिंग विथ अस सिन्स पास्ट 6 इयर्स नाव, त्याने तो कॅम्प अटेंड केला होता, तो व्हॉलंटियर म्हणून आम्हाला जॉईन झाला आणि त्याचं एज्युकेशन IT आहे. सो वेबसाईटची कम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटी त्याने स्वतःवरती घेतली आणि ही हँडल्स कम्प्लीट IT डिपार्टमेंट ऑफ ॲस्ट्रॉनॉमी. सो मी 9वीत असल्यापासून स्टारगेझिंग प्रोग्रामला जायचे. सो मला सरप्राईज म्हणून माझ्या 16व्या वाढदिवशी आई बाबा टेलिस्कोप घेऊन आले माझ्या घरी आणि त्यानंतरच लगेच टोटल ल्युनर एक्लिप्स होतं, चंद्रग्रहण होतं आणि त्यासाठी म्हणून मी हँडमेड पोस्टर्स करून माझ्या सोसायटीमध्ये लावले की माझ्या टेलिस्कोपमधून बघायला या. माझ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला बोलवलं, मग त्यांना मी टेलिस्कोपमधूनही दाखवलं, त्याबद्दलची माहिती पण सांगितली अँड दॅट वॉज लाईक माय फर्स्ट स्टारगेझिंग प्रोग्राम. तो माझा फर्स्ट क्लू होता हे समजून घेण्यामध्ये की मला ॲस्ट्रॉनॉमीबद्दल फक्त शिकायला आवडतं असं नाही तर त्याबद्दल मी समजावूनही चांगलं सांगू शकते. आणि या स्टारगेझिंगला ना आम्ही एक थोडासा वेगळा अँगल देण्याचा प्रयत्न करतो. मी सांगताना ग्रीक मॅथॉलॉजिकल स्टोरी तर सांगतेच पण इंडियन मॅथॉलॉजिकल स्टोरीज पण त्याबद्दलच्या सांगते. म्हणजे मृग नक्षत्रामध्ये ॲक्च्युली त्या हरणाचा आकार कसा दिसतो, मग तो व्याधाचा बाण कुठे लागला आहे, त्या हरणाचं रक्त कुठे पडलं आहे हेही मी सांगू शकते आणि ओरॅन द हंटरचे त्या हंटरचे खांदे कुठे आहेत, डोकं कुठे आहे, त्याच्या कमरेचा पट्टा, त्याचा कुत्रा कुठे आहे हेही सगळं सांगते. सो अशा तर दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून
स्टार गेझिंग करणाऱ्याला सुद्धा एक वेगळाच आस्पेक्ट मिळतो आणि मजा येते. सो फंडरेझिंगचा तर आधी विचारच डोक्यात नव्हता, कारण की मी जे करत होते ते हॉबी म्हणून करत होते. बट फॉर्च्युनेटली माझे आधी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असल्यामुळे आम्ही गव्हर्नमेंटबरोबर जे प्रोजेक्ट केले होते त्याच्यातून काही पैसा उभा राहिला होता ऑलरेडी आमच्याकडे, आणि तोच पैसा मग आम्ही पुढे ह्याच्यामध्ये गुंतवला आणि ॲस्ट्रॉनेरा चालू केलं. द बेस्ट पार्ट थ्रू दिस वॉज आय एम नागपूर आणि आय एम बँगलोरचा सपोर्ट. आणि आमच्या वुमन स्टार्टअप प्रोग्राममध्ये आम्ही 100 विमेन एंटरप्रेन्युअर्स वेर इन्क्युबेटेड इन दिस प्रोग्राम. आता जस्ट डिसेंबरमध्ये असं झालं की मला असं वाटत होतं की नाही, ॲस्ट्रॉनेरा माझ्या मनासारखं काम करत आहे, अजून काहीतरी करायला पाहिजे, कुठेतरी बाहेर जाऊन इव्हेंट्स व्हायला पाहिजेत. आणि मी माझ्या फेलो एंटरप्रेन्युअरला एका फोन केला आणि फोनवरती बोलताना ती म्हणली की तू निघून ये इथे आणि आपण एकत्र काहीतरी करू. आणि मग 2 महिने हिमाचल प्रदेशमध्ये मी स्पेंड केले तिच्याबरोबर आणि मी नाईट स्विमिंग नावाचा एक नवीन तिथे उपक्रम राबवला. सो हा माझा स्टुडिओ माझ्या घरीच डेव्हलप केला आहे आणि त्याच्यामुळे सगळं इकडे DIY आहे. सो सुरुवातीला असं होतं की मीच कॅमेरा सेट करायचे, मी घरी टेलिप्रॉम्प्टर बनवला स्वतः आणि मी त्याच्यासमोर उभं राहून स्वतःच लाईट वगैरे ॲडजस्ट करून स्वतःच बडबड करायचे, नंतर स्वतःच एडिटिंग करायचे. आता 3 वर्ष झाली हे इक्विपमेंट आहे आणि आम्ही जवळपास 15 कोर्सेस बनवलेत या स्टुडिओचा उपयोग करून. जेव्हा मी ठरवलं की ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करायचं तेव्हा एकच फक्त होतं की सगळ्यांना असं वाटत होतं की माझ्यामध्ये क्रिएटिव्ह साईड जास्त आहे, त्याच्यामुळे मी थिएटरमध्ये प्रोडक्शनमध्ये किंवा आर्ट्समध्ये काही करावं अशी माझ्या आईची इच्छा होती. बट तिला मी सांगितलं की आय कॅन मिक्स दॅट टुगेदर विथ ॲस्ट्रॉनॉमी आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं घरच्यांनी त्या मानाने विरोध ॲज सच कधीच नाही केला. थोडीशी काळजी होती त्यांना की त्याच्यात एवढं मॅथ्स आणि फिजिक्स आहे, जे सगळ्याच पालकांना काळजी असते की हे अवघड विषय समजले जातात, पण तरी मी त्याचं एक जांगळगुट्टा करून जे काही ॲस्ट्रॉनेराचं केलं आहे दे बोथ आर रिअली हॅपी विथ दॅट. अनफॉर्च्युनेटली ॲस्ट्रॉनॉमी कम्युनिटी जी माझ्या आसपासची होती दे वेर नॉट रिअली सपोर्टिव्ह टू मी वेन आय स्टार्टेड. म्हणजे लिटरली अशा ह्याच्यात होतं की इतकी लहान आहे, हिने अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे आणि हे काय अतिशहाणपणा चालू आहे वगैरे वगैरे. सो आय थिंक दिस वॉज वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंज, पण या चॅलेंजमुळे मला खूप पुश पण मिळाला. सोशल मीडिया तर खूप बूमिंग आहे आमचं आणि त्याच्यामध्ये आम्ही मोस्टली खूप वेगळ्या वेगळ्या सोशल इन्फ्लुएन्सर्सला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सबरोबर लाईव्ह वगैरे करतो इंस्टाग्राम लाईव्ह, तर त्याच्यामध्ये लोक आम्हाला प्रश्न विचारू शकतात. सो जगभरातले जे इन्फ्लुएन्सर्स किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल लोक आमच्याशी कनेक्टेड आहेत त्यांच्याशी बोलण्याची आम्हाला सोशल मीडिया थ्रू त्यांना संधी देता येते. जगभरातून आता आमच्या पोर्टलवरती साधारण 4000 जास्त स्टुडंट्स एनरोल्ड आहेत आणि 120 जास्त देशांमधून हे स्टुडंट्स आमच्या कोर्सेसमध्ये एनरोल्ड आहेत. सो इंडियन लोकांचा रिस्पॉन्स आहे जास्त चांगला, पण अजूनही ई लर्निंग एवढं आपल्या लोकांमध्ये रुजलेलं नाही आहे. सो ते एक थोडंसं जाणवतं की लोक थोडं खिचखिच करतात वेन दे हॅव टू पे टू लर्न समथिंग ऑनलाईन. बऱ्याच जणांना ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काय करिअर करायचं हे माहिती नसतं, पण ॲस्ट्रॉनॉमीच्या अम्ब्रेलाच्या अंडर अजून बरेचसे टॉपिक्स आहेत. तुमचा आवडता टॉपिक घ्या आणि ॲस्ट्रॉनॉमीशी रिलेट करा, यू कॅन डू करिअर इन इट. जसं ॲस्ट्रोकेमिस्ट्री झालं, ॲस्ट्रोफिजिक्स झालं, ॲस्ट्रोबायोलॉजी झालं, रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी झालं, यू टेक एनीथिंग. इनफॅक्ट माझं हे चॅलेंज आहे की तुम्ही मला कुठलाही विषय सांगा, आय कॅन रिलेट इट टू ॲस्ट्रॉनॉमी. सो त्याच्यामध्ये करिअरचे डेफिनेटली खूप सारे ऑप्शन्स आहेत. To learn about astronomy, visit our website astronera.org and enroll in our wonderful courses such as Starter Pack for Astronomers and Where Do We Stand in Universe. आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमधून आम्हाला सांगा की तुम्हाला विषय खोलच्या चॅनलबद्दल, आमच्या या व्हिडिओबद्दल काय वाटतं आणि विषय खोलच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.